मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आमदार शिवेंद्रजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया असून ते काय म्हणाले पाहूयात. मराठा आरक्षणाचा जो जरंगे पाटील यांनी लढा चालू केला होता त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याला आज खऱ्या अर्थानं न्याय या लढ्याला मिळाला आहे. शासनानं मराठा आरक्षणाबद्दलचा निर्णय घेतलाय आणि मागं पण अनेक ह्याच्यातनं मी सांगितलं होतं की शासन हे मराठ्यांना आरक्षण देणार आणि कुठेही इतरांच्या आरक्षणाला हात न लावता दिलं जाईल. त्याचबरोबर आज जो लाखोंच्या ह्यानं मराठा समाज जरंगे पाटलांच्या मागं एक सर्वसामान्य कुटुंबातल्या घरातल्या माणसाच्या मागं जे एक समाज जो उभा राहिला मला वाटते खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची ताकद काय ही या आरक्षणाच्या लढ्यातनं दिसून आली असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. आणि नक्कीच मराठा समाजाला जे गरजेचं होतं ते आरक्षण आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून मिळाले आणि नक्कीच याचा फायदा जे गरजू मराठा समाजातली लोक आहेत ज्यांना खरंच आरक्षणामुळे त्यांना नक्कीच या सगळ्या आरक्षणाचा फायदा होईल. अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्ड. रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स. एसी डायनिंग हॉल, फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा. मोबाईल नंबर 86 37 00 70. अच्छे लोग अच्छी पसंद रॉयल बिर्याणी एंड केटरर्स.